आपण काय करायचं आहे तर मैदान क्रमांक 3 साठी चालू सामना संपल्यानंतर आता 3 वर सामना सुरू झालाय. चितवादी भी पूर्वस्थ वनदेव पाले हा मैदान क्रमांक 3 वर खेळला जातोय. 2 साठी स्वराज्य अक्षी वसत गावदेव सडकोली आपण काय करत आहात तर 2 साठी जय हनुमान उच्चारी शिवाई बांधण आपण काय करा तर मैदान क्रमांक 1 वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल म्हसोबा शहापूर वसे जय हनुमान क्रीडा मंडळ पुतुबाईचा पाडा. आपण मैदान क्रमांक 1 साठी तयार राहायचं आहे. 1 साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल म्हसोबा शहापूर वसे जय हनुमान क्रीडा मंडळ पुतुबाईचा पाडा. आपण 1 साठी तयार राहा. लक्षात घ्या 1 वरील चालू सामना आहे. चिंतामणी बंदर नागा वसेस वीर हनुमान खारकल्ली हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी म्हसोबा शहापूर वसे जय हनुमान क्रीडा मंडळ बुधबाईचा पाडा. 2 साठी चालू सामना आहे. जय हनुमान उचडे वसे शिवाई बांधण हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी स्वराज्य अक्षी वसेस गावदेवी सडकोली. 3 वर चालू सामना आहे. चितवादेवी कोळ वसेस वनदेव पाल्ले अर्थातच 3 वरचा चालू सामना आहे. हा मित्रांनो क्वार्टर फायनलचा पहिला सामना आहे. चितवादेवी कुरुड वसत वनदेव पाल्हे हा क्वार्टर फायनलचा पहिला सामना खेळला जातोय. तर 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी क्वार्टर फायनलचा दुसरा सामना खेळला जाईल ज्यामध्ये म्हसोबा शहापूर वसत अशा पद्धतीनं या ठिकाणी खेळ मात्र सुरू राहणार आहे. एक खूप चांगलं वातावरण अर्थात एक कबड्डी वातावरण या ठिकाणी नूतन हनुमान क्रीडामंडळ ढवतच्या प्रांगणामध्ये मात्र या ठिकाणी होते. मित्रांनो अनेक वर्ष आपण या नूतन हनुमान क्रीडामंडळाची कबड्डी स्पर्धा पाहतो की अर्थातच या ठिकाणी ह्या ढवर गावाचं एक आराध्य देव अर्थात हनुमंताच्या नजरेसमोर त्या ठिकाणी कबड्डी स्पर्धा असायची. परंतु ही कबड्डी स्पर्धा मात्र आता आपण या ठिकाणी या भव्य पटांगणामध्ये घेतो. मनोज मारुती वैगम जितेंद्रिय बुद्धिवता वर्षम वातात्मजम वाहनिक्यम श्रीरामदूतम शरणम प्रपते. अर्थातच या हनुमंताचा वास या गावामध्ये असताना नक्कीच त्या हनुमंताच्या आशीर्वादानंच मित्रांनो ही कबड्डी स्पर्धा मात्र देखील या ठिकाणी संपन्न होते. कारण गेले अनेक वर्ष या ठिकाणी कबड्डी क्षेत्रामध्ये असणारे हे कबड्डी क्षेत्रातील हे गाव असं या गावाचं नाव अर्थात ढवर आणि अशाच या ढवर या ठिकाणी संपन्न होणारी एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मात्र हळूहळू अंतिम टप्प्याकडे वळते सांगता समारोपाकडे वळते. कारण पहिला क्वार्टर फायनलचा सामना आपण मैदान क्रमांक 3 वर पाहतोय ज्यामध्ये चितवादेवी कुरुड वसत वनदेव पाले हा सामना खेळतोय. तर मैदान क्रमांक 1 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी क्वार्टर फायनलचा दुसरा सामना खेळणार आहे जो म्हसोबा शहापूर जय हनुमान क्रमांक मुंबईचा पाडा अशा या दोन संघांमध्ये होईल. तर मैदान क्रमांक 2 वरील चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी स्वराज्य अक्षी वसत गावदेवी सडकोली असा सामना खेळला जाईल. कारण 32 संघांना या ठिकाणी प्रवेश दिला गेला आणि 32 संघांची भाग्यपत्रिका मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू झाली आणि हळूहळू मात्र आपण पुढे पुढे सरकतो आहे. आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं सुरुवातीला या ठिकाणी संघ येता मित्रांनो नक्कीच आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आवाहन करेल. कारण जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा असू द्या पंचकोशी कबड्डी स्पर्धा असू द्या अशा कबड्डी स्पर्धा मात्र संपन्न होत असताना आपण मित्रांनो सगळे द्यायला शकतो परंतु वेळ मात्र द्यायला शिकत नाही आहोत. कारण वेळेच्या बाबतीत खूप आपण मागासलेलो आहोत अर्थात निमंत्रण देत असतात परंतु आपण 9 परंतु तसं होत नाहीये. आजचा आपला अनेक ठिकाणचा अनुभव असा आहे की अनेक संघ 9:30-10 दरम्यामध्ये मात्र येत असतात आणि मग कसा खेळ करणार कोणतर इथे मात्र चढाई बाजार अर्थातच सातत्यानं चढाई करतोय चांगला खेळ मात्र करतोय. आता मात्र 1, 2, 3 असे 3 गुण मात्र आपल्या संघासाठी मिळवतो अर्थात उचेडे संघाचा हा खेळाडू बरोबर खूप सुंदर चढाया मात्र त्याच्या माध्यमातून या ठिकाणी होतात. आपल्या संघाला मात्र पुढे घेऊन जाण्याचा एक चांगला आणि प्रामाणिक प्रयत्न अर्थात या ठिकाणी त्या खेळाडूच्या माध्यमातून होतोय. सामना आपण गुणफलक पाहिला तर मैदान क्रमांक 2 वर जो चालू सामना आहे ज्यामध्ये जय हनुमान उच्चवस शिवाई बांधण यामध्ये 10 शिवाई बांधण आणि उच्चेडे संघ 23 अशी 13 गुणांची आघाडी अर्थातच उच्चेडे संघाकडे आहे. तिकडे मात्र क्वार्टर फायनलचा सामना जो संघ विजयी होईल तो क्वार्टर फायनल मध्ये जो विजय होणार आहे तो बक्षिसाचं पात्र ठरणार आहे. मैदान क्रमांक 3 वर जो संघ विजयी होणार तो बक्षिसाचं पात्र ठरणार असा हा मैदान क्रमांक 3 वरचा सामना आहे.
بندر
सामना बहुतेक अर्थातच झोपलाय तो उचेडी संघाच्या बाजूने, कारण नक्कीच गुणफलकावरील गुण पाहता 24-26 असा खेळ होता, 24-26 असा खेळ झाला आणि विजयी ठरला तो अर्थातच जय हनुमान उचेडी संघ. बक्कळ बघायला मिळते विराट बाद संघाकडनं, चिंतामण संघासाठी अकरा नंबरचा खेळाडू गेलाय तो चिंतामणी जाहिरात जीत पाटील. काय ते 6-5 चालू सामना शिवाय बांधला. चला मैदान क्रमांक 2 साठी स्वराज्य अक्षी वसंत गावदेवी सडकोली, स्वराज्य अक्षी वसंत गावदेवी सडकोली आपण मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. अर्थात हा प्री क्वार्टरचा पहिला शेवटचा सामना, स्वराज्य अक्षी वसंत गावदेवी सडकोली आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. लवकर चला, ताबडतोब चला मैदान क्रमांक 2 साठी. रूल को एक साठी चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी म्हसोबा शहापूर वरचे जय हनुमान क्रीडा मंडळ दुबईचा पाडा हा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना होईल. लक्षात घ्या मैदान क्रमांक 2 कडे चला, स्वराज्य अक्षी वसंत गावदेवी सडकोली प्री क्वार्टरचा शेवटचा सामना, प्री क्वार्टरचा शेवटचा सामना स्वराज्य अक्षी वसंत गावदेवी सडकोली आपण चला या लवकर. स्वराज्य अक्षी गावदेवी सडकोली आपल्याला शेवटची 2 मिनिटे असतील या लवकर मैदान क्रमांक 2 साठी आणि शेवटची 2 मिनिटे. ग्राउंड नंबर 2 साठी अक्षी हा संघ हजर झालाय. गावदेवी सडकोली संघाला विनंती असेल आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यावा. गावदेवी सडकोली संघ देखील हजर होतोय. Thank you.
आणि स्वराज्य अक्षी दोनही संघ हजर झालेले सामनाधिकारी आपण डाक करा आणि सामना मात्र सुरू करा. खऱ्या अर्थानं ह्या कबड्डी स्पर्धेतील प्री क्वार्टरचा शेवटचा सामना असेल. त्यानंतर आपण पाहता मैदान क्रमांक 3-12 सुरू सामना आहे. 11-13 गुणफलक आहे अर्थात 11 वंदे पांडे आणि 13 चिद्वादेवी कुरु. विजयी संघ बक्षिसाचं पात्र असेल. तर एक वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी म्हसोबा शहापूरमध्ये जय हनुमान क्रीडा मंडळ बुधवारी सपाडा हा देखील क्वार्टर फायनलचा दुसरा सामना असेल. त्यानंतर अर्थात रायगड जिल्ह्यातील दोनही मजबूत संघ आहेत. या ठिकाणी ज्यांच्या खऱ्या अर्थानं चतुर्थेनं वाट पाहत होतो असे तुमचे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय दिलीप शेठ भोई अर्थात ज्यांना आपण छोटम शेठ म्हणून ओळखतो असे आदरणीय दिलीप शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अर्थात मंडळाच्या वतीनं मी आपणास या ठिकाणी धन्यवाद देतो. अर्थात आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. त्यानंतर रवींद्रजी म्हात्रे नाईनजी पाटील आपण देखील विनंती करतो. आपण देखील व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. हा सामना मैदान क्रमांक 2 वर या ठिकाणी सुरू होतोय. सर पंच द्याना जनापडी सर राऊत सर या ठिकाणी अर्थातच आजच्या कबड्डी स्पर्धेत उपस्थित राहणारे अर्थात आदरणीय अमर पाटील यांच्या शुभास अर्थात सन्मान केला जातो. त्यांचं स्वागत केलं जातोय. मित्रांनो दुधा टाळ्या वाजल्या पाहिजेत. या व्यक्तिमत्वासाठी अर्थात सर्वसामान्य जनतेमध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका गेली अनेक वर्ष या ठिकाणी स्वतः मांडत असतात. सर्वसामान्य जनतेमध्ये स्वतः ठिकाणी नक्कीच अनेक म्हणून अर्थातच आदरणीय छोटम आणि नक्कीच एक अशाच वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. धन्यवाद रवींद्र म्हात्रे. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय नयन पाटील यांचा देखील मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान केला जातोय. नयन पाटील आपण देखील हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय आपल्या शुभहस्ते या ठिकाणी नयन पाटील यांना देखील सन्मानित करायचं आहे. तसेच या ठिकाणी विक्रांतजी सदस्य अर्थातच विक्रांतजी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. त्यांचा सन्मान करण्यासाठी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो आपल्या शुभहस्ते अर्थात विक्रांत सर यांना देखील सन्मानित करायचं आहे. अर्थात प्रत्येक व्यक्तीसाठी मित्रांनो या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत कारण खऱ्या अर्थानं सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे मात्र ते 13-16 कारण काहीशा गुणांची आघाडी मात्र अर्थातच यापूर्वी आपण कुरुड संघाकडे पाहिले होते. परंतु या आघाडीचं ठिकाणी रूपांतर अर्थात वंदेव क्रीडा मंडळानं केलं आणि 16-15 असा मात्र गुणफलक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तर मैदान क्रमांक 2 वर मनीष राणे सर एकटे सर त्या ठिकाणी खरं तर आपण पाहतो व्यासपीठ रूपचे आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात छोटम शेठ या ठिकाणी हजर झालेले आहेत. कारण आताच मी म्हणत होतो की APL दुसरं पर्व त्या ठिकाणी साजरा झालं. मित्रांनो फक्त रायगड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्राला राजवण्याची कबड्डी स्पर्धा होती.